नागरिकांनो, तुम्ही जर भाजीपाला घेण्यासाठी गाडगे पटांगण मार्केट मध्ये जात असाल तर बातमी पाहिल्यानंतर भाजी खरेदी करायला जाताना नक्कीच विचार कराल। भाजी विक्रेत्याजवळ असणारे कचऱ्याचे ढीग, चिखल तुडवत जाणारी पायवाट आणि त्या जनावरांचे वावर, पावसाने भिजलेल्या कचऱ्याची दुर्गंधी अक्षरशः नाकाला रुमाल लावण्यास भाग पाडते। अशा परिस्थितीत विकला जाणारा भाजीपाला आरोग्याला कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवा। शहरातील नालेगाव भागात अमरधाम समोरील भाजी बाजाराची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे। काही दिवसापूर्वी हा भाजी बाजार रस्त्याच्या कडेला भरत होता, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असे, बहुधा भीषण अपघातही घडले। तेव्हा प्रशासनाने कुठे स्वतंत्र भाजी बाजाराची व्यवस्था केली, परंतु आजच्या भाजी बाजाराची स्थिती मात्र प्रशासनाच्या डोळे झाक कारभारामुळे झाली। रोज पडणाऱ्या पावसामुळे बाजारात सर्वत्र चिखलाने दलदल निर्माण झाली आहे। बाजारात येणाऱ्या नागरिकांना खूप कसरत करत आजाराला निमंत्रण देणारा भाजीपाला घरी घेऊन जावा लागतो, कारण भाजी बाजाराच्या बाजूला मोठी कचरा कुंडी आहे। तेथे सडलेला भाजीपाला, घरगुती कचरा, हॉटेलचा कचरा असतो, त्याच कचऱ्यावर बसणाऱ्या माशा भाज्यांवर बसतात आणि अशाच प्रकारचा भाजीपाला नागरिकांना तेथून खरेदी करावा लागतो। सध्या शहरामध्ये व्हायरल इन्फेक्शनने थैमान घातलं असतानाच जर असा प्रकार घडत असेल तर नक्की शहरालाही आजारपण येईल। कधी एकेकाळी जसा हा भाजी बाजार रस्त्याच्या कडेला भरत होता, पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे जैसे थे। चिखलात पाय घसरून पडण्याच्या भीतीपोटी नागरिक बाजारात न जाता रस्त्यावर भाजी घेणं पसंत करतात, त्यामुळे भाजीवाले सकाळच्या वेळी रस्त्यावरच बसतात। याकडे प्रशासन लक्ष कधी देणार हा प्रश्न पडतो। सरकार मात्र बदललं पण नागरिकांच्या समस्या आहे त्याच आहेत, त्या कधी बदलणार? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे। प्रतिनिधी प्रियंका धारवाले, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर।